सगळ्यांना नमस्कार व नवीन उडत सर्वांचे स्वागत आहे. सकाळचे 4 वाजले आहेत, अंधार खूप पडला आहे, तरी मम्मी सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायला घेते टिफिन बनवण्यासाठी. मम्मी पहिल्याच रो बटाट्याची भाजी करायला घेते, दुसऱ्या गॅसवर चहा करायला ठेवते, नंतर मम्मी बटाट्याची भाजी करून घेते टिफिनमध्ये द्यायला. पीठ पण मळून घेत असते बटाट्याची भाजी करत करत. नंतर मग मी गवारीची भाजी करायला घेते, गवार चिरून घेतली आहे, ते एसर केलेलं घेतलं आहे, कूट घेतलं आहे, हिरव मिरचू घेतलेलं आहे. नंतर मग मी गरम पाण्यात गवारीच्या शेंगा उकडून घेते मीठ टाकून. नंतर जिरे मोहरी टाकून फुंनी द्यायला सुरू करते. पहिल्या सुरू तेल टाकते, 2 माप तेल, नंतर त्यात जिरे मोहरी टाकते, नंतर एसर मिरचू हिरव मिरचू सगळं टाकून घेते. नंतर त्यात ती चांगली शिजल्यानंतर ग्रेव्ही त्यात गवारीच्या भाजी चिरलेली असते ना ती टाकते. नंतर भाजीला चांगल्या पद्धतीने असे परतून घेते. नंतर भाजी शिजल्यानंतर असं दिसते बघा, छान शिजली आहे, वास पण छान येत आहे, दिसायला पण छान दिसते आहे. नंतर मम्मी दुपारी लहान भावासाठी खायसाठी मॅगी करते. पाणी उकळल्यानंतर त्यात मसाला टाकून नंतर त्यात मॅगी टाकते, चांगलं उकळून घेते. छान असं मॅगीचा वास येत आहे. मम्मी मॅगी तयार करून घेते, शिजली आहे चांगल्या प्रकारे मॅगी. नंतर मम्मी ती एका प्लेटमध्ये सर्व करते. नंतर रात्रीच्या जेवणासाठी मिरची भजी करायला घेते मम्मी. पहिल्यासर मिरचीला भरमधातून असं चीर पाडून त्यात हे मिश्रण भरते, सगळ्या मिरच्यामध्ये मिश्रण हे भरायला पाहिजे. त्या मिश्रणात थोडं तेल टाकायला हवं, कारण नंतर ते मधलं तळलं जातं ना तेलामध्ये टाकल्यावर. नंतर मम्मी बेसन पीठ कालवण्यासाठी घेते. त्यात ओवा टाकते, एक चमचा हळद, एक चमचा मीठ, कोथिंबीर टाकून घेते. नंतर पाणी टाकून चांगल्या प्रकारे पीठ भिजवून घेते बेसन पीठ. छान असं त्याची भजी होतील असे प्रकारे मम्मी पीठ कालवून घेत आहे. पीठ मऊस होत असे गाठी न होणं असं मम्मी पीठ तयार करते. पीठ चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. नंतर त्यात सोडा टाकून घेते वरून, सोडानंतर टाकते कारण हळद आणि सोड्यानं लाल होतं ना पीठ, म्हणून तेल तापलेलं आहे. त्यानंतर मम्मी त्यात मिरच्या टाकण्यासाठी घेते. मिरच्या बेसन पीठात भिजवून मम्मी टाकत आहे.
या मिरच्या चांगल्या प्रकारे तळून घेते मम्मी। खूप मोठ्या मिरच्या आहेत या, त्या फक्त तळण्यासाठी भज्जी करण्यासाठी आणलेल्या आहेत। लाल असा रंग देते। नंतर मिरच्या खाण्यासाठी तयार। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।